वापस गेल्यानंतर निश्चितपणे दुःखही असतच महाराज. आणि जीवनामध्ये दुःख नाही असा माणूस कोणी नाही महाराज. काय आपण म्हणतो काळ बदलला, काळ बदललेला नाही आम्ही बदललो. पूर्वीच्या जमान्यामध्ये माणूस जर मेला तर एक वर्षापर्यंत लोक दुःख करायचे, त्या घरातून रडण्याचा आवाज यायचा, एवढा शोक होता. आणि तो शोक आज लुप्त झालेला आहे. 13 दिवसांमध्ये सारा परिवार सगळी लोक ऍडजस्ट होऊन जातात महाराज. म्हणजे एवढा बदल, काळ बदललेला नाही आपण बदललो महाराज. मी पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला सांगितलं का, जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्या जवळ आहे ना तोपर्यंत तिची किंमत कळत नाही, पण जेव्हा ती आपल्यातून निघून जाते तिची उणीव निश्चितपणे या मुलांना एकच मुलगी तिला निश्चितपणे भासेल. त्याचं कारण असं आहे महाराज, जोपर्यंत आई वडील माहेरामध्ये आहेत ना तोपर्यंत आईला बघण्यासाठी त्या मुलीचा, आई वडिलांना पाहण्यासाठी तिचा जीव आतुर झालेला असतो. सासरी असताना जेव्हा तिला माहेरी यावं असं वाटत, 15 दिवस अगोदर ती बॅग भरत असते मुलगी, की माझ्या आईला माझ्या वडिलांना पाहायचं आहे. आणि जेव्हा माहेरी येते तेव्हा तिचं सर्व माहेर पण पुरवणारी ती आई असते. जेव्हा मुलगी पुन्हा सासरी जायला निघते तेव्हा ती आई, तिचा जीव राहत नाही. आईच्या त्या मुलीच्या पिशवीमध्ये खारवड्या भर, लोणची भर, पापड भर, मुलांना कपडे भर ती मुलगी सांगते, अगं आई मला तिकडं काही कमी नाही. पण ती आई सांगते अगले की तू जरी श्रीमंताच्या घरची लेक असली, सून असली, तरी या गरीबा घरची लेक आहेस, तुला न्यावं लागलं. या आईच प्रेम आहे मुलीच्या भोवती महाराज. म्हणून त्या मुलीला आता निश्चितपणे हा प्रश्न पडेल. ज्या दिवशी आई वडील गेले त्या दिवशी मुलीचं माहेर संपलं, आणि मुलगी ज्या दिवशी सासरी गेली ना आई वडिलांचं प्रेम संपलं. समीकरण आहे महाराज. आता ती कुणाला बघणार? थोडी निराश जीवनामध्ये ती निराशता निश्चितपणे आहे. म्हणून दास मला सुंदर वर्णन करून जातात.
एक आधार असतो माणसाला सर्वात प्रेमाचं कोण आहे या जगामध्ये आपलं व्यक्तीनच माणसं आपले एक आई बाप संत आणि भगवंत या तीन गोष्टी फक्त आपले आहेत याच्या व्यतिरिक्त आपलं कोणीही नाही लक्षात ठेवा प्रश्न विचारतील उद्या की आई कुठे गेली दिसत नाही घरामध्ये तेव्हा निश्चितपणे हा प्रश्न पडणार आहे या परिवाराला त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलींना बाळपण आठव प्रत्येकाने मला पण माझं बाळपण आठवत लहानपणी आपण खूप सतावतो आईला नाही का मी पण सतावत होतो पूर्वी मातीची भांडी आहे तिला आपण बारगी म्हणायचो बारगी असंच मी आईला सतावलं होतं अशी एक बारगी फेकून मारली माझ्या हनवटीवर आजही ती खूप आहे जेव्हा रक्त पाहिलं तेव्हा त्या माऊलीच दुःख किती अनिवार्य होत महाराज एका क्षणात घडून गेली गोष्ट पण एक तास रडली ती म्हणून आपले लाड वगैरे करणार कोण आहे तर आई वडीलच महाराज लहानपणी लाड केले याच घरात 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 लहानाचे मोठे झालो काय करतो आपण आई वडिलांना जीवनभर त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण तू लास्टला आपण त्यांना समजतो तुम्हाला काही समजत नाही म्हणून असं मध्ये प्रसंग आठवतो महाराज मला माझ्या जीवनातील प्रसंग आठवतो मला मी सर्व्हिसला होतो नाला सोपाऱ्याला 87 चा काळ 1987 पाचची कुसापूर गाडी होती सरांना माहिती असेल चौधरी सरांना 5 वाजता सुटायची 5:15 वसईवरून आणि माझी ड्युटी इकडे विरार आणि इकडे वसई मध्ये नाला सोपारा एकतर विरार वरून गाडी पकडायची एकतर वसई वरून गाडी पकडायची जर गाडी चुकली तर दुसरी गाडी नव्हती फक्त ती अकलोली पर्यंत असायची दुसरी गाडी शेवटची तिला पकडून यायचं आणि चालत निघायचं अकलोलीशी अंबाडी पर्यंत मध्ये जर काय भेटलं
तर बसायचं एखादं कोणी चांगला वाली जर भेटला तर तो घ्यायचा मग तिथून 9 ची गाडी असायची मला 9:30 ची मुंबई कुसापूर मी अगदी 10:30 उतरायचो माझ्या चिंचवली फाट्यावर आणि तिथून चालत निघायचो कच्चा रस्ता होता आणि खूप जंगल होता 87 च तुम्हाला काय आठवत असेल इकडे सुद्धा औंढ्याला तर आम्ही यायचो तर पार म्हणजे औंढ्यात यायचा दोनदा डबल मारा झाला तर ह्या शेतातून उतर त्या ओढ्यातून उतर अशी परिस्थिती होती महाराज रस्त्यातून मी निघून जायचो तसं चालत जायचो 1.5 किलोमीटर गाव असायचं माझं गावामध्ये अशी चर्चा असायची मध्ये उघाडा ओळ जातो कि तिथे भूत आहे रात्रीचे 11 वाजले असायचे मी तिथे गेलो की माझ्या भीती उत्पन्न व्हायची अरे बापरे इथे भूत आहे एकदा संकोच मनामध्ये आला की संपलं मग तिथून मी रिटर्न माघारी यायचो 1 किलोमीटर मागे आणि कोणाला तरी जोडीला घ्यायचो आणि घरी जायचो घरी गेल्यानंतर बेल नव्हती घराला थाप मारली माझ्या बायकोनं कधीच दरवाजा उघडला नाही दरवाजा उघडायची माझी आई ती वाट पाहत असायची पाणी तापत ठेवलेलं असायचं आज एवढा लेट का झाला ही काळजी कुणाला मारा फक्त आईला ही आई आहे या आईचं प्रेम आहे लेकरावरच म्हणून लेकुराची हित जाणी माऊलीचे चित्त ऐशी करवल्याची जाती करी लाभावीन प्रीती कुठलाही लाभ नाही मला कुठलाही स्वार्थ नाही त्याच्या पाठीमाग मी स्वार्थपणे प्रेम करणारी फक्त ती कोण तर आई लहानपणी वाढ केले या घरात लहानच मोठे झालो निश्चितपणे रडलं पाहिजे माणूस निदान कुटुंबामध्ये नाही का आणि तो प्रसंग जर दिसल्यानंतर मनाला खूप बरं वाटत महाराज लेकी सुना रडत बसती 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 काना तो पर्यात लेकी सुना रडत बसती काना तो पर्यात लेकी सुना रडत बसती काना तो पर्यात बाईंना सुद्धा मी हेच सांगेन की तुमच्या माहेरी जी आहे तीच आई ही सुद्धा आहे ते प्रेम आपण दिलं पाहिजे लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्यात लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्यात लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्यात आठवण येते आई त्याच क्षणात आठवण येते आई त्याच क्षणात आठवण सोडून गेली आई
ترجمة